तर एकीकडे अमित शहा यांच्या या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका होत असली तरी अमित शहांच्या स्वागतासाठीचे बॅनर्स मात्र मोठमोठे लावले गेलेले आहेत आणि मातोश्री परिसरामध्ये हे बॅनर्स लावले गेले आहेत. कलानगर परिसरात मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. आज संध्याकाळी अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन होणार आहे. मातोश्री परिसरात लागलेले बॅनर्स आणि अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये काय काय होणार या संदर्भातले आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा मुंबईच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत. आज सायंकाळी अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन होणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अमित शहांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मी कलानगर मातोश्री परिसरामध्ये आहे. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा बॅनर जो आहे तो अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला आहे. हा कलानगर आणि मातोश्रीचा महत्त्वाचा परिसर आहे आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळी अमित शहा यांचं मुंबईत आगमन झाल्यानंतर ते सह्याद्री अतिथिगृहावरती जाणार आहे. त्या ठिकाणी भाजपच्या नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत अमित शहा यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा असतील, विधानसभा असतील, खास करून मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्याचा आढावा जे आहे ते भाजप नेत्यासोबत अमित शहा घेणार आहेत. आणि उद्या ते महाराष्ट्र भूषण सोहळा जो आहे पुरस्कार वितरण सोहळा, या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आणि तत्पूर्वी आपण बघतोय की अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी झालेली पाहायला मिळते. खास करून या कलानगर मातोश्री परिसरात देखील अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर्स आणि पोस्टर्स जे आहेत ते अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह देवेंद्र कोल्हटकर, जी मीडिया, मुंबई. विकासाचा ध्यास म्हणजे 24